आज आपण सामान्य ज्ञानावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपणास 10 सेकंद वेळ देण्यात आला आहे. प्रश्न पहिला, वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताच्या कालिकत बंदरामध्ये कोणत्या वर्षी प्रवेश केला? खाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताच्या कालिकत बंदरामध्ये 1498 रोजी प्रवेश केला होता. पुढील प्रश्न घेऊयात. रेग्युलेटिंग ऍक्ट हा कोणत्या वर्षी पास झाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. रेग्युलेटिंग ऍक्ट हा सन 1773 रोजी पास झाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. वृत्तपत्राचा मुक्तीदाता असे कोणास म्हटले जाते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. वृत्तपत्राचा मुक्तीदाता असे चार्ल्स मेटकॉफ यास म्हटले जाते. पुढील प्रश्न घेऊयात. 1857 उठावामध्ये दिल्ली येथील नेतृत्व कोणी केले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. बहादूर शहा जफर यांनी नेतृत्व केले होते. पुढील प्रश्न घेऊयात. भारताचा पहिला भारत मंत्री खालील पैकी कोण बनला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारताचा पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले हा बनला होता. पुढील प्रश्न घेऊयात. भारतामधील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणास ओळखले जाते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारतामधील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न घेऊयात. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. वेदांत कॉलेजची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती. पुढील प्रश्न घेऊयात. बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. पुढील प्रश्न घेऊयात. कातकरी आदिवासी जमात महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आढळते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. कातकरी आदिवासी जमात महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यात आढळते. पुढील प्रश्न घेऊयात. तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र ट्रॉम्बे मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न घेऊयात. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली झाली आहे. पुढील प्रश्न घेऊयात. मुळा मुठ्या या नद्यांचा संगम कोठे होतो? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत.
सगळा मोठा या दोन नद्यांचा संगम पुणे येथे होतो. पुढील प्रश्न घेऊयात. भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर वसले आहे. पुढील प्रश्न घेऊयात. जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न घेऊयात. RDX हे खालील पैकी काय आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. RDX हे स्फोटक आहे. पुढील प्रश्न घेऊयात. भारतीय संसदीय प्रणालीमध्ये वरिष्ठ सभागृह कोणास संबोधले जाते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारतीय संसदीय प्रणालीमध्ये वरिष्ठ सभागृह राज्यसभा या सभागृहात संबोधले जाते. पुढील प्रश्न घेऊयात. कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. कामगार दिन 1 मे रोजी साजरा करण्यात येतो. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावे. महाराष्ट्रामध्ये 1 किती महसूल विभाग आहेत? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.